नमस्कार मी सीतांजली सीतांजली किचन अँड ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे मूग आहेत भिजवलेले त्याच्या भज्या तर यामध्ये बघा मी मूग घेतलेले एक आहेत भिजवलेले आणि त्यांना मस्त मोड पण आलेले आहेत त्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या असं घेतले आता हे मी एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे आणि हे मस्त वाटून घेणार आहे खूपच असं बारीक नाही वाटायचं आहे तर थोडंसं असं जाडं राहिला पाहिजे तर तुम्ही बघू शकता माझं मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे आत्ता आपण यामध्ये त्याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची हे टाकून घेणार आहोत त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे थोडंसं आणि एक चमचं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर आपण आता कांदा टाकून घेऊया आणि बेसन पीठ हे टाकून घेऊया त्याच्यामध्ये तर बघा इथे ह्या मिरच्या जर घेतले मी कापून ही तिखट नाही आहे पण खायला खूप छान लागते त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तर तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही तर तुम्ही नका टाकलं तरी चालेल आणि इथं मी बेसन आणि ते पीठ हे, कर हे।, हरत, हे मिक्स करून घेतले त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घेणार आहे थोडीशी हळद आणि थोडंसं जिरं हे सगळं आता मी मिक्स करून घेणार आहे माझ्या एका हातात मोबाईल आहे ना आणि एका हाताने सामान टाकते त्यामुळे ते मोबाईल माझा हालत आहे तर तुम्ही समजून घ्या मला तर आता हे सगळं आपण मिक्स करणार आहोत जर आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायची गरज पडली तर आपण टाकू आणि त्याचबरोबर आता मी चवीसनुसार मीठ टाकून घेत आहे तर आता हे आपण सगळे मिक्स करून घेणार आहोत हाताने आणि जर पाणी टाकायला लागलं तर मी टाकून घेईन तर मला इथे हे सर्व मिक्स करायला थोडंसं पाणी लागलेलं आहे तर मी एक छोटा लहान लांच, लहान चमचा असं लहान चमचा असं तेवढं पाणी घेतलेलं आहे टाकायला आणि यामध्ये थोडासा चिमुडवर मी खायचा सोडा घेतलेला आहे टाकायला तर नाही टाकलं तरी चालतं पण थोडासा टाकल्याने थोडंसं मती सॉफ्ट होतात आणि मस्त कुरकुरीत अशा ह्या भज्या होतात तर हे मुगाचे पकोडे नक्की ट्राय करा खूप छान होतात खायला आणि मस्त लागतात गरम गरम तर बघा सगळं मिक्स झालेलं आहे आणि आत्ता मी इथे गॅस चालू केलेला आहे तेल पण गरम ठेवलेलं आहे तर तेल मला वाटतं आता अजून गरम झालेलं नाही आहे नुकतंच ठेवलं होतं मी तर तुम्ही बघू शकता तर आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे तर आता मी इथं भज्या सोडून घेत आहे तेलामध्ये तर मी चमच्याने सोडलेले आहेत तर आपण हाताने पण सोडू शकतो फटाफट होतात हाताने सोडल्या तर मस्त अशा भज्या आपल्या झालेल्या आहेत बघा तर त्याला मी थोडे पलटी मारून घेते तर अशा कुरकुरीत आपल्या भज्या झालेल्या आहेत माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जी बेल आहे तिला पण तुम्ही प्रेस करा त्यामुळे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर आपल्या ह्या भज्या आता मस्त झालेल्या आहेत कलर पण खूप छान आलेला आहे बघा तर नक्की बनवा तुम्ही तर आता मी ह्या भज्या काढून घेत आहे याचप्रमाणे मी सर्व भज्या बनवून घेणार आहे तर मी आता काढून घेते बघा आपल्या भज्या छान अशा झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी मिरच्या पण तळून घेतलेल्या होत्या थोडंसं मीठ लावलं होतं मिरच्यांना आणि फ्राय केल्या तर खूप छान असे दिसत आहे पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद